देहवसानानंतर मृत्यूनंतर अरे तुमच्या जवळची त्या बद्दल दोन शब्द चांगले बोलायला नव्हते, दोन शब्द आणि तुम्ही ख्रिस्त म्हणजे पुन्हा पुन्हाच्या साठी ही तुष्टीकरणाची भूमिका घेतात. जागतिक लेवलला हा प्रश्न मांडता येईल. आता जागतिक म्हणजे ह्याला जे तर जे जागतिक जे कोर्ट आहे किंवा ह्युमन राईट्स कमिशन्स आहे त्यांच्या मार्फत जे तर आपल्याला जे तर किंवा जे फॉरेन पॉलिसीज आहे गव्हर्नमेंटचे त्यानुसार जे तर हे प्रश्नाला जे तर घेऊन जाऊ शकतो आपण. और जब जो नारे स्टेज से लगाए जाने वाले हैं उन्हीं नारों को हमें दोहराना है. तो अब हम जिन्होंने हिम्मत के लड़ाई से संघर्ष करते रहेंगे. क्यों पूछते हो मुझे कि क्या चाहिए तुझे, क्यों पूछते हो मुझे कि क्या चाहिए. साहब के संविधान को खतरा पहुंचाने के लिए इनकी कोशिश जारी है. मैं सभी मेरे बौद्ध भाइयों को इतना नहीं है बल्कि इस देश के हिंदू मुसलमान सिख ईसाई वक्त आप दे रहे हैं. आप जब तक यहाँ हैं यहाँ बैठ जाइए. आप लोग जहाँ जगह मिले बैठ जाइए. तकरीबन अपने को जो है 6 बजे तक यहाँ बैठना है. भाई एक जाने पीछे जाने के लिए लोगों को रास्ता दीजिए. भाई रास्ते में खड़े होकर रास्ता बंद मत कीजिए क्योंकि पुराने शहर से जितने भी हवा माता मोदी यानी शाहवती आरोप धर्मयुद्ध है असं तुम्हाला वाटत असेल पण मोदी आणि शाह आपको लेना है ना साइड में. ये मेन रोड है लोग ट्रैफिक में आ रहे हैं. आप साइड में ले लो, साइड में ले लो पहले. नहीं रोड है ये जो की मुखालफत का ये प्रोग्राम बनाया है उस वक्त तक हमारी मुखालफत जारी रहेगी. आप लोग इसमें जो है तआवुन कीजिए और अपने अपने नारे बंद कीजिए जो प्रोग्राम को समाप्त करें. इसका नितिन सर से कि वो अपने ख्यालात का इजहार करें 5 से 6 मिनट के अंदर और सारे अंजाम बदल जाते हैं. कौन कहता है टीपू पैदा नहीं होते. कौन अकबर के औलाद हो, शिवाजी के औलाद हो, दादा साहब के औलाद हो, आज इस देश की लड़ाई निर्णायक मोड़ पे आ चुकी है. इसलिए हम सब इकट्ठा होकर यहाँ पे आए हैं. ये CAA का बिल जो उन्होंने बनाया है इसको वापस लेना ही पड़ेगा. जब तक ये नहीं लेंगे तब तक हम या हमारा आंदोलन ये क्रांति हम जारी रखेंगे. इतनी बात मैं यहाँ पर कहना चाहता हूँ. शांति और अमन के साथ में यह हमारी लड़ाई हम जारी रखेंगे. शुक्रिया. थैंक यू. CAA को वापस लो. जज़ाकअल्लाह. अब हमको ये नारे जो जोश है ना इसको चम में जो वाकया हुआ उसके नतीजे में हमारे जो 5 लाख लोग वहां पर बाहर हुए और आने की साजिश तो ये नॉमिनल बात है. इसकी वजह से पहली ज़र्ब मुसलमानों पर पड़ रही जरूर है लेकिन ये मुसलमान
हमें हटा सके या निकाल सके। हिंदुस्तान का जो ये कानून है जिसे बाबा साहब अम्बेडकर ने बनाया है, ये बनाए हुए कानून को हम हरगिज नहीं छोड़ेंगे, चाहे तख्त पर दूसरे को बिठाना पड़े। हुकूमतें आती हैं, हुकूमतें जाती हैं, हुकूमतें बदलती रहेंगी, ऐसे ऐसे कितने जालिम हुक्मरान आए। हाँ भेजा, तो ये हमारे बाप के बाप का मुल्क है कि नहीं है? तो हमको यहाँ से कौन निकाल सकता है? अब मैं हमारे गणेश तो सीए आणि एनआरसी नेमकं काय प्रकरण आहे? सीए आणि एनआरसी याच्याबद्दल विश्लेषण करतो। सीए हा फॉरवर्ड दिशेला सुपरस्टार आश्रम केलेला आहे, याच्यात हिंदू कम्युनिटीचं प्रोटेक्शन केलेलं आहे, दाखवून आलेलं आहे। त्याला त्याला त्या पिताला मुसलमानाला मुसलमान करण्याचं कारण नाही, खरोखर सीएआरमध्ये एनआरसी जे येणार आहे, सीएआरमध्ये हिंदू लागतोच, एनआरसीमध्ये जेव्हा हा विषय येईल लागतोबद्दल आसाममध्ये बहुसंख्य हिंदू नागरिकत्व सिद्ध करू शकले नाहीत, मुस्लिम कमी आहेत, 19 लाख हिंदू नागरिकत्व सिद्ध करू शकले नाहीत, 10 लाख मुसलमानही करू शकले नाहीत। आता हे सीए जे आलेलं आहे जे 19 लाख हिंदू नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही, तर ते या सीएमध्ये ते त्यांना हे प्रोटेक्शन राहील, त्यांना संरक्षण राहील, त्यामध्ये संयुक्त मुस्लिमांना प्रोटेक्शन मिळणार नाही, मिळणार नाही। आणि जे मुस्लिम नागरिक सिद्ध करू शकत नाही, तर हे सीए जे आहे मुसलमानाची विरोधी आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आहे, तर आपण वकील या नात्याने संबंधित बिलाविषयी थोडक्यात माहिती दे सर। सीएए म्हणजे सिटिझन्स अमेंडमेंट ऍक्ट झालेला आहे, आता अगोदर तो बिल होता, ज्यावेळेस पार्लमेंटने दोन्ही सदनामध्ये त्याला पारित केलं, त्यानंतर जे आपले प्रेसिडेंट असतात त्यांची सिग्नेचर झाल्यानंतर ते ॲक्टमध्ये रूपांतर झालं त्याचं, आता तो कायदा झाला। आता कायद्यानंतर काय की सीएए परत त्याच्यासोबत एनआरसी हे दोघे जर एकत्र जोडून पाहिले तर काय होणार की सीएएमध्ये अमेंडमेंट काय झालेलं आहे की मुस्लिम समाजाला सोडून इतर समाजातले सगळे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्यांनी पुरावे जरी नाही दिले की त्यांच्याकडे भारतातले राहणारे जुने जे पुरावे मागत आहेत एनआरसीमध्ये ते नाही जरी दिले तरी त्यांना फक्त कास्टच्या बेसिसवर त्यांना जे तर भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे, एनआरसी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, परंतु मुस्लिम जे असेल व्यक्ती त्याला पुरावा द्यावाच लागेल, अदरवाईज त्याला जे तर बाहेरचा म्हणून त्या डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकण्यात येणार आहेत। एनआरसीचा विरोध नाही, परंतु सीए अमेंडमेंट जे झाला त्याच्यामध्ये जे वेगळं वेगळं जे तर दोन समाजाला पाहण्यात आलं ते आर्टिकल 14 सरळ सरळ व्हायलेशन आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ असं जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे ते व्हायलेशन आहे त्याचं। त्यामुळे सीएए आणि एनआरसी हे दोघे एकत्र पाहिले तर क्लिअर कट एक समाजाच्या विरोधामध्ये जे तर हे पारित करण्यात आलं दॅट इज मेन इंटेन्शन। आंदोलन चालू आहे, देखिए जैसे कि लाखों की तादाद में लोग आए हैं, स्टूडेंट्स अपने सब पूरे कॉलेज स्कूल को छोड़कर सब बच्चे इतनी तादाद में आए हैं, सब आज दिल्ली के अंदर क्या हो रहा है, दिल्ली के अंदर पिछले 10 दिन से अंदर वो जो स्टूडेंट्स थे जामिया के उन बच्चों के ऊपर जुल्म हुआ है, दिल्ली पुलिस ने उनको घरों में घुस घुस कर मारा है, और आज जो नांदेड़ में आने का मकसद एक ही है और पूरे मुस्लिम समाज का एक ही नारा है, नारा वो ये है कि हम ये इसका विरोध में है, विरोध में इसलिए है कि अब कल को हम अपना ड्यूटी कारोबार छोड़ के क्या उनके डॉक्यूमेंट जमा करेंगे? बताइए आप, हम डॉक्यूमेंट जमा करने में, अरे आज तो हमारे पास डॉक्यूमेंट्स तो छोड़िए लेकिन उसी के पीछे पढ़ना है क्या? ये हमारा एक ही सिर्फ रिजेक्ट सीए एनआरसी के बारे में हमको नहीं चाहिए कि हम क्या इस देश के हम कई पिछले सालों से रहते हुए आए हैं और आज ये कहते हैं हम क्या किराएदार हैं? हम किराएदार नहीं हैं, हमारे दादाओं ने पुरखों ने कई कुर्बानी दी है इस देश के अंदर, और इसके साथ ही साथ हम पूरे तमाम जितने लोग दिख रहे हैं इसके बिल के विरोध में है कि जल्द से जल्द अमित जी खत्म करिए और देश को शांतिपूर्ण बनाइए। आज माहौल कहाँ जा रहा है? आज पहले आपने जब आपका इलेक्शन कैंपेनिंग चल रहे थे आपने क्या क्या घोषणा क्या क्या बातें करके आप जीत गए हो और आज आप कह रहे हो एनआरसी ला रहे हो, आज देश की व्यवस्था कहाँ जा रही है?
दो लोग कहाँ किधर भटक रहे हैं आज लोगों रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नेमकं सीए बिल नेमकं काय प्रकरण आहे सत्तेमध्ये तुम्ही येणार आहात तर भारतीय जनता पक्षाने दुरुस्त केलेला कायदा तुम्हाला परत एकदा रद्द करावा लागेल आणि या प्रकारची मोट आपल्याला बांधून पुढे लढाई लावायला जातीमधील आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आज इथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव समजलेला जमलेला आहे पुढच्या आपल्या आंदोलनामध्ये सोबत राहील संविधानाविरोधातली ही लढाई आपल्याला एकजुटतेला लढायची आहे जय हिंद जय भारत लिहिलेले संविधान आहे या संविधानाला धक्का लागण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आम्ही सहन करणार आहोत आणि भारतामध्ये जमणार नाही हिटलर शाही ज्या पद्धतीने हिटलरनं स्वतःला गोळी मारून घेतली त्याच पद्धतीनं मोदीला स्वतःला गोळी मारून घ्यावं लागेल या पद्धतीनं जर भारतात त्यांना राजकारण करत असेल तर